आनंद घेऊन आपण दारू पिऊ या आशेने आलेले तळीरामांना उलट्या पायी घरी परतावे लागले। त्यामुळे दारू मालकाच्या विरोधात त्यांच्या मनात तीव्र संताप दिसून येत होता। परंतु आज दिनांक 7 मे रोजी हिवरखेड परिसरातील दारूची दुकाने सोशल डिस्टन्सिंगच्या पालनात व टेम्परेचर तपासणी करूनच मद्यपियांना विशिष्ट नियमावलीत दारू विक्री केल्या जात आहे। हिवरखेड येथे अनुज्ञुक्ती धारक 2 देशी दारूचे दुकाने असून शासनाने कोरोना या महाभयंकर व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे दुकाने बंद ठेवली होती। या बंदीमुळे शासनाचे कोट्यवधीचे महसूल बुडाले असून आज शासन निर्णय विचार करून आजपासून शासनाला महसूल प्राप्त व्हावा म्हणून दुकाने चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर तांत्रिक कारणामुळे एक दिवस उशिरा हिवरखेड मधील तळीरामाच्या सोयीसाठी दारू दुकाने सकाळी 8 वाजता उघडली। यावेळी संचारबंदी कायद्याचे पालन करत सोशल डिस्टन्सिंग पाळत ग्राहक गर्दी न करता आपली खुराकसाठी लाईनीत येत होते। तसेच गेल्या 1.5 महिन्यापासून सरकारने दुकाने बंद ठेवून आमचे हाल केले व स्वतःचे सुद्धा महसूलचे नुकसान केले असे दारू पिणारे सांगत आहेत। त्यांचे म्हणणे आहे की व्हायरसचा फैलाव होऊ नये म्हणून अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर वापरले जाते, तर आम्हीही आमच्या पोटातील कोरोनामय जंतू मारण्यासाठी दारू पीत आहेत असे ते सांगत होते। तर काही महाशय सरकारला धन्यवाद देऊन आमची सोय लावली म्हणून आभार मानत होते। आदरणीय मुख्यमंत्री ठाकरे साहेब, तुमचे खूप खूप धन्यवाद। आपण जो दारू दुकान उघडण्याचा निर्णय घेतला हा योग्य आहे, कारण कोणत्याही देशामध्ये टॅक्स हा एकमेव मजुरापासून मिळतो। गेले 50 दिवस आम्ही रोज गावरान दारू 200 रुपयाला घ्यायचो, आता तुम्ही दुकान चालू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ते 70 रुपयाला मिळणार आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आम्ही सहभागी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे। आपले काय हाल झाले? अरे बरे नुकसान झाले आमचे, मशीन तपासून सरकारचे पण नुकसान झाले। जे सेरानॅट वापरतात आम्ही, जे हात धुतले साध्य याच्यामध्ये पण अल्कोहोल असते, दारूमध्ये पण अल्कोहोल असते, त्याच्यामुळे सरकारचा महसूल बळा बुडाला। 40 की 45 दिवस झाले अंतर्गत, नाही आहेत 45 दिवस झाले, आणि कोरोनामुळे आजपर्यंत कोण मेला आपल्या दारूमुळे? एखादा पेशंट आहे ते असेल कोणी? दारूमुळे कोणीही पेशंट आजपर्यंत मेलेला नाही असं त्याचा अहवाल असेल तर माहिती द्या आम्हाला, असं काहीच नाही। दारूची दुकानं चालू केली, दारूची दुकानं चालू केली, आमचे लय बरेचसे फायदेशीर ठरलं। कोरोनामुळे दारूची दुकानं बंद होती, या 3 महिन्यात सरकारचा अतोनात महसूल बुडाला। आजपर्यंत कोरोनामुळे किती मेले, दारूवाले मेले, बरे झाले सरकारने दुकान चालू केले, आमची तिळा रामाची व्यवस्था केली, हात धुण्याकरिता अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर वापर करतात, तरी आम्ही 1.5 महिन्यापासून दारूमध्ये बंद असलेले दुकानामुळे आमचे आतडे धुण्याचा प्रयत्न करत आहोत, आणि सरकारच्या महसूल करमध्ये आमचा वाटा देण्याची योग्यता राखत आहोत। MCN न्यूज करिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड।